25 रोजी गट शिक्षण अधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश तायडे, केंद्र प्रमुख कैलास भवारी यांच्या मार्गदर्शनानुसार व ग्रामपंचायत टाकेत बुद्रुकचे सरपंच ताराबाई बांबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत आपल्या भारत देशाच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम यशस्वीरित्या साजरा व्हावा यासाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. तिरंगा आमची शान, तिरंगा आमचा मान, घरोघरी तिरंगा लावा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरी शाळेत आल्यानंतर ध्वजसंहितेबाबत विद्यार्थी व पालकांना मुख्याध्यापक नवनाथ आढावसर यांनी मार्गदर्शन केले. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा घरोघरी फडकवण्यात यावा असं आवाहन उपसरपंच रामचंद्र परदेशी यांनी केलं. यानंतर शालेय परिसर, बाजारपेठ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ गांगड, रामदास लोहकरे, कल्पना गरुड, सोनाली नवले यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉक्टर भारती फुले सिस्टर सोनवणे, अंगणवाडी सेविका ताराबाई परदेशी, सुनीता जाधव, अनिता गायकवाड, रीता परदेशी, आशा वर्कर विजया बांबळे, धादवडताई ग्रामपंचायत कर्मचारी सागर लवंदे, लालमण नागरे उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी शांताराम भांगे, टाके.